सध्या अधिक मास सुरू असल्यामुळे पंढरपूरमध्ये चंद्रभागेत स्नान करण्यासाठी दररोज लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात. मात्र चंद्रभागा नदीपात्रात घाणीचं साम्राज्य पसरलं असून पाण्याला दुर्गंधी येते आहे. या दूषित पाण्यातच भाविकांना पुरुषोत्तम मासाचं पवित्र स्नान करावं लागतंय. स्नानानंतर अंगाला खास सुटत असल्याच्या तक्रारीही भाविक करत आहेत. त्यामुळे उजनी धरणातून पाणी सोडावं आणि चंद्रभागा प्रवाहित ठेवावी अशी मागणी आता जोर धरते आहे. पाणी खराब आहे, स्वच्छता काय बरोबर नाही, पाणी कमी आहे, पाण्यामध्ये बरेच वास यायला आहे, अंग खाजल्यासारखं व्हायला आले असं. जिकडे तिकडे स्वच्छता नाही, कागद पाण्यात सगळे फडकी कपडे वगैरे घाणेघाणे आत जाता येत नाही. नदीची स्वच्छता कमी आहे, नदीत पाणी सोडणे गरजेचं आहे. आता नदीत पाण्याचा वास येत आहे आणि नदीत पाणी सोडणे गरजेचं आहे. कचरा भरपूर आहे, प्लॅस्टिक आहे, फडकी आहेत, हे काढून स्वच्छ केली पाहिजे आणि नदीत पाणी सोडलं पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.